अक्का कुठे गेली गा? चहा पाणी दिलाय का नाही दिला तुम्ही दोघी ना? हा कुठे गेली ती इथं दिसा नाही घरात? शेड करत काय मराय जाते का काय शेड करते चक्राय लागले तुझा दुखायला लागले झोपली नका पटकून बघा तिला सोन्यासारख्या बायकोचं तुम्ही वाटलं करा लागला की बसायला तर कुठे तिथं झोपल्या हात्या पण कसा लागला बाई ना तुम्ही खाऊ घाला गळशेप द्या म्हणलं खायला तुम्हाला पाणी आण लागले मग बडीशेप खा बडीशेप खा सुट बडीशेप खा म्हणजे राहतोय गोळा वाय गोळा होत ती पिठलं खाल्लं तिनं तिला दहा जमत पिठलं खायला बडीशेप बडीशेप साखर कुणी करून ठेवली बडीशेप बडीशेप निवडून द्या खायला अग बडीशेप खा ग गोळा गोळा जमतोय अग दिसत गॅस पकडलाय ग ते हाता पिठल्याचा पडू द्या हा दवाखान्यात कोणाकडे पैसे आहेत की न्यायला दवाखान्यात कोणाकडे माझे काय नाही नानालाच पटायलंय सगळं बोलणं काय बोलू काय काय मग मला की नवरे यायला मग द्या पैसे न्या दवाखान्यात माझ्यात महाग लागत माझं काय मात्र करायला लागला तुम्ही माझ्या बायकोच शब्द बोलत नाही मला असे असे किती सोन्याने बोलत दुखायला लागले काय वाढायला लागले तुम्हाला कळत नाही का चटणी भाकर चटकून खाऊ घालायची झाडाला पाणी दे त्याच्यामुळे असं व्हायला लागलंय आपल्याला कळतच नाही शुगर आहे एक तर नातीच्या लग्नाला जायचंय तर ही
करीत नाही की नीट माय उठा माय ऐक जा थोडं खा बरं वाटतंय बाई हो उठा हे सर गोड आहे आता नातीला नातीच्या लग्नाला जायचंय मधून मधून दिशा साऱ्या उन्हाचाच पळायला आता असलं ऊन पडलं एकटा माणसं गिळायचं गार खा मलई खा काय खा काय काय खा हा दोन व्यापारचा जीव मारते पटकून उर का आणि पटकून तिला दवाखान्यात उचला खेळवायला दुसरं काढा ते आणा इकडे खाऊ दे जरा चांगलं असतंय खाऊ नको भजे खाऊ नको खायचं लागली भजे पिटलं आता डॉक्टरने सांगितलं तिला मीठ कमी खा तिला मीठ बचक भर लागत आहे तेल खायचं नाही पुन्हा आईस्क्रीम बाहेरच खा खायचं नाही मुरुजे म्हणजे काय होतं आता काय राहिले माझं म्हणून म्हणून मरणाचं खाय राहिले गोड शुगर आहे तर मग गोड खाऊन ये थायरॉइड आहे तर थंड पिऊन ते दिले सोडून आपलं चालू केलंय बुआ बो तू तिची सार सारी झेपऱ्यावारी तू असा राटातच खाली तुला हे करी वाकडं जावतोय मध्येच त्याच काय की एकल्याच इकडे इकडे बघा इकडे आईला काय झालं विचार बरं माणसं काळजी घेत म्हणून लय माणसाला ऐकावं लागतं जरा थोडं लय शहाणपणा करायचा
थोडं ऐकावं लागते बाबा, चांगल्या साठी सांगेल म्हणून आपल्याला पाणी लय मोठा प्याचा वेळेवर जेवण करायचं. पाणी नाही प्यायल्यावर काय होईल ग? चक्रा येतात ना अंगातलं शरीरातलं पाणी कमी झालं. पाणी प्यायत की नारळ पाणी दिले? नारळ पाणी गरम पाणी आणा ह्याच्यातलं अलीकडच्या झाड मध्ये. बरं आता